ओके ओके, ये फेसबुक निकला वो करके डाल दो मेडिकल के लिए। नहीं नहीं नहीं, पहले फेसबुक का मैंने ले लिया। ओके ओके, इसका डाल दो, ट्राइड कर दो। हाँ ओके, अनिल देशमुखांनी गेले अनेक दिवस ईडीला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे। चौकशीसाठी जेव्हा जेव्हा त्यांना जे जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचं त्यांनी उत्तर दिलं आहे। आणि आज जेव्हा विशेष न्यायालयात अनिल देशमुखांना कोर्टात हजर केलं तेव्हा अनिल देशमुखांनी माननीय न्यायालयाला सांगितलं की माझ्यावर सातत्याने जे प्रश्न केले जात आहेत त्यामुळे माझी तब्येत देखील बिघडत आहे, मी 72 वर्षाचा आहे, अशा स्वरूपाचा एक अर्ज केला। ईडीने आणखीन 3 दिवसाची कस्टडीची मागणी त्या ठिकाणी केली आणि कोर्टाने त्यांना 15 तारखेपर्यंत ईडीची कस्टडी सुनावली आहे। तपास प्रलंबित असल्यामुळे यावर जास्त भाष्य करता येणार नाही, परंतु पुढची जी कायदेशीर जे अपेक्षित आहेत पुढचे पावलं ते आम्ही नक्कीच उचलू। सर, ईडीकडून जे दावे केले जात आहेत त्या मागच्या 3 रिमांडला जर आपण पाहिलं तर वेगळे काही मुद्दे ईडी कोर्टामध्ये ठेवताना दिसत नाही आहे तपासाच्या दृष्टिकोनातून। 4 कोटी 70 लाखांचं जे काही वसुली झाली तो एक मुद्दा आहे आणि सचिन वाजेचा मुद्दा वारंवार कोर्टामध्ये ठेवताना दिसतो। आम्ही कोर्टापुढे प्रामुख्याने आज हा युक्तिवाद केला की ईडीने जी कंप्लेंट दाखल केलेली आहे त्या कंप्लेंटमध्ये सचिन वाजे हा 1 नंबरचा आरोपी आहे, परंतु अद्यापपर्यंत सचिन वाजे याला ईडीने अटक केलेली नाही आणि त्याचं कारण फक्त ईडीलाच ठाऊक आहे। त्याचबरोबर आम्ही कोर्टाला हेही सांगितलं की जेव्हा प्रामुख्याने आरोप सचिन वाजेंवर केले गेले आहेत, सचिन वाजेंवर कुठलीही कारवाई न करता अनिल देशमुख जेव्हा 1 तारखेला स्वतः ईडीच्या कार्यालयात सकाळी 11:30 वाजता चौकशीसाठी हजर झाले, त्यांची 13 तास चौकशी केल्यानंतर व त्यांनी संपूर्ण सहकार्य केल्यानंतरही रात्री 12:30 वाजता त्यांना जी अटकेची कारवाई केली ती देखील सकृत दर्शनी ही चुकीची आहे आणि वाजे हे प्रमुख आरोपी असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही याबद्दल देखील आम्ही प्रश्नचिन्ह माननीय कोर्टात उपस्थित केले। ईडी प्रत्येक वेळेस नवीन नवीन मुद्दे कोर्टापुढे मांडत जरी असली तरी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे की सचिन वाजे हे मुख्य आरोपी आहेत, ईडीच्या कंप्लेंटमध्ये ते अक्यूज नंबर 1 आहेत आणि अद्यापपर्यंत त्यांना त्यांनी अटक केलेलं नाही आणि अनिल देशमुखांची 10 दिवसाची कस्टडी होऊन देखील कुठलीही अटकेची कारवाई अद्याप केली नाही, फक्त त्यांना चौकशीसाठी त्यांचं स्टेटमेंट नोंदवायचं आहे अशा स्वरूपाची त्यांची ती भूमिका होती, त्यावर देखील आम्ही हरकत नोंदवलं। कोर्टाने दोघी बाजूंची युक्तिवाद ऐकल्यानंतर 15 तारखेपर्यंत देशमुखांना ईडीची कस्टडी सुनावली आहे।